जरांगे पाटील साहेबांना डी डी नावाचा रोग झाला आहे. हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे. देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा. काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आव्हान केलं आहे की दरेकरांनी अंतरवाली सराटीमध्ये यावं. आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत, पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे. आपण चर्चेला याच. अनादर नको पडू. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तू घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा. तू मायानादी लागू नको. तू कोणी तू तू आपल्या अवकात येत राय देवेंद्र नाही तर त्याचा हा मयानादी नको लागू तू. हा आमच्या घरगरी मराठी ढवळाढवळ करू नको. तुला माघात पडन ते लाड्या का कोणी तू. हा लाडे गुलाबी जमत नाही मायापशी. हा असले झिंगूर झांगूर लय येते लय जातेत. हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तुला एवढा राग येतो ना कोणी तुला एवढा राग येतो ना. तुला जर मराठ्याचे काही असतं असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला. माकडा कुठं शियन खातून कुठं बोलतो. त्याने एक आमदारकी दिली भंगार सगळ्या दुनियाचं. तू ते काय म्हणतो तू आ देवेंद्र फडणवीसचा एस पी 400 पोर आहेत असे मराठ्याचे. ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो तुला. जाय घरी मारतो का 400 पोर. ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर दुनियाचा माकडा मला जातीसाठी जीव तळतोय. मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय. कशाला तळतळ घेतो रे भंगार. आणि सांगायला लागला आम्हाला कोणचा रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय. तो थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते. तो या तोंडर तरी एका मराठ्याचा तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याचं काय थोबाड बघत नाही ते कशाला तुका बरच. तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीसांकर लग्न कर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.